जर्नेश्वर बद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येतात, वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होते. दर्डेश्वर ईडी ताब्यात घेणार अशा प्रकारची बातमी पण आलेली आहे. मी विधान परिषदेमध्ये दर्डेश्वरबद्दल सविस्तरपणे मला बोलायचं होतं, वेळ कमी होता, पण त्यामध्ये दर्डेश्वरचं महत्त्व काय मी सांगितलं होतं. आज जर बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये 3 कारखाने बंद आहेत आणि त्या सगळं कार्यक्षेत्रातलं ऊस, इवन पंढरपूरच्या हद्दीपर्यंतच्या लगतचा ऊससुद्धा दर्डेश्वर सहकारी कारखाना या ठिकाणी, जो दर्डेश्वर कारखाना जो आहे प्रायव्हेट लिमिटेड, तो त्या ठिकाणी ऊस तोडून आणतोय. माझं म्हणणं एवढंच होतं की लोकांना, काही लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याचा फार आवड निर्माण होते आणि या राजकारणापेक्षा मी असे मत मांडलं की हा कारखाना दुसऱ्या कोणाच्या ताब्यात असता मध्यंतरीच्या काळामध्ये 3 कंपन्या गेल्या, या कंपन्या चालू शकल्या नाहीत. आज दंडेश्वरचा 2500 क्रशिंग क्षमता आज 15,000 टनावर गेली. काल परवापर्यंत 3-4 लाखापर्यंत टनामध्ये होणारं क्रशिंग मागच्या वर्षी 14 लाख टनाच्या वरती गेलं. आज 20 लाख टनाच्या वरती क्रशिंग आज झालेलं आहे. दंडेश्वर जर नसता तर मी सांगतो की आज प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान आणि प्रचंड शेतकऱ्यांचं हाल झाले असते. ही वस्तुस्थिती मांडणं गरजेचं आहे. मी ज्यावेळा हा विषय मांडला तेव्हा लोकांनी स्वतःहून सांगलं की साहेब तुम्ही हा मुद्दा मांडला तो बघ, मी दंडेश्वरच्या राजकारणात जाणार नाही पण तिथे दंडेश्वराच्या असलेल्या महत्त्व काय हे मला सांगणं गरजेचं होतं आणि तेच लोकांच्या, सामान्य लोकांचं आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि तो जर नसता तर लोकांना रस्त्यावरून फिरणं मुश्किल झालं असतं एवढा शेतकऱ्यांचा उठाव झाला असता. आणि म्हणून दंडेश्वर ईडीने ताब्यात घेतलंय कोण मला माहीत नाही. मी मागेही सांगितलं होतं की हा कारखाना आज बंद पडू नये अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कोणी कारखाना घेण्यासाठी अगदी देव पाण्यात घातले असतील, कोण काय करतं याच्याशी मला देणं घेणं नाही, पण त्यांचा घेतल्यानंतर ते कारखाना चालवतील का नाही, त्यांची तेवढी क्षमता आहे का नाही याची पण मला काय माहिती नाही. परंतु आज तो जर ईडीने ताब्यात घेतल्यानंतर चालवणार कोण, मग त्यानंतर सभासदांनी चालवायचं आणि हे करायचं. म्हणजे पूर्वी ज्या लोकांनी चालवला त्या लोकांनी चालवून 3 संस्था असलेल्या लोकांनी सुद्धा तो का सोडला याचा कधीतरी विचार करायला पाहिजे. म्हणून हा दंडेश्वर चालूच राहिला पाहिजे ही आमची प्रामुख्याने भूमिका आहे. तो बंद पडू नये यासाठी आम्ही पाहिजे त्यावेळेला आंदोलन करायची आमची मानसिकता असणार आहे. कोणाच्या विरोधात नव्हे, पण दंडेश्वर कारखाना चालावा, योग्य भाव, योग्य वजन अशा प्रकारचा शेतकऱ्यांना न्याय देणारा कारखाना जर राहिला तर तो वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना विश्वास निर्माण करून देतो आणि तशा पद्धतीची मानसिकता सर्व शेतकऱ्यांची आहे. विधान परिषदेमध्ये मी ज्यावेळा ही चर्चा केली तेव्हा स्वतःहून मला शेतकऱ्यांनी सांगितलं की त्या महत्त्वाची चर्चा केली, कारखाना चालू राहिला पाहिजे ही त्यांची प्रामुख्याने भूमिका आहे. या शहराचा तो असलेला प्रश्न आहे प्लॅनिंग नसल्यामुळे, कारण टाउन प्लॅनिंग, रिजनल प्लॅनिंग त्यांनी बनवून दिला पाहिजे, त्याशिवाय परवानगी देऊ नये, ग्रामपंचायत परवानगी देऊ नये, पण हे कशी परवानगी देतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता तुकडाबंदीला समोर जावं लागतं. त्यामुळे शेतीचा विषय आहे तो तुकडाबंदीचा उठावा, तर त्यासाठी त्यांनी सांगितलं की आम्ही प्लॅन तयार करतो आहे, पण शहरी भागामधली तुकडाबंदी जी आहे त्याला थोडीशी आम्ही बंधनं ठेवणार आहे आणि बंद ठेवणार आहोत, पण ग्रामीण भागामधला आहे तो चालू करण्याची अडचण काय नाही. इवन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला तर त्यांना परवानगी द्यायची, आम्ही परवानगी दिलेली आहे. पण हे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली परवानगी, तहसीलदार प्रांताकडे दिलेली परवानगी हे आपल्याला माहीतच नाही. ते बोलतात नाही तुकडाबंदीचा कायदा आम्ही करू शकत नाही. हे जो गैरसमज आहे तो दूर करण्याचा प्रयत्न त्या तारांकित प्रश्नातून झालेला आहे. करण्यासाठी म्हणून तो विषय तसंच करायचं हे माहीत नव्हतं लोकांना. आता या चर्चेमुळे हे मग लोकांना माहीत पडणार ना की लोकांनी डायरेक्ट त्या ठिकाणी जिथं अर्ज करायचा तिथंच करायचा आणि तिथून मग करून घ्यायचा तोकडाबंदीचा विषय. आणि तिथं कानाला अडचण आली तर आम्हाला सांगायचं, आम्ही बालक्ष घालू, पैसे द्यायची गरजच काय. तुकडाबंदी केली नवीन तुकडा पाडू नका, पण झालेली दस्त समजा मी 2 गुंठे घेतलेले मला विकायची ती सुद्धा त्यामध्ये येते ना. आता नाही देत ना, त्यांनी बंधनच केलंय. एकदा दस्त झाल्यावर तुम्ही दस्त करून द्यायला पाहिजे ना. हो य वस्तुस्थिती अशी आहे की हा रस्ता नियमानुसार हायवेला जसं झालं तसं तिथं होणार होतं. हे मागेही सांगितलं होतं, नगरपंचायतीच्या
चुकीच्या प्रस्तावामुळे हा रस्ता अशा पद्धतीने झालेला आहे. त्यावेळेला हा प्रस्ताव पूर्वी पाठवला, त्यावेळेला नगरपंचायतीने ह्या मधल्या पाईपलाईन आणि बाकीचे जे आहे ते साईडला करण्याचा प्रस्ताव द्यायचा होता. तो नगरपंचायतीने द्यायचा होता, खर्च सांगायचा होता, इस्टिमेंट. तो इस्टिमेंट त्यांनी आवाच्या सवा काढली आणि ती काढल्यामुळे शेवटी गव्हर्नमेंटचे पैसे असतात. त्यांनी ऑडिट केल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याला पैसे लागत नसल्यामुळे त्यांनी तो रिजेक्ट केला. तो दोन वेळा रिजेक्ट करून आला, तरीसुद्धा यांनी त्या ठिकाणी थोडं कमी केलं, पण तसंच त्या ठिकाणी दिल्यामुळे त्यांनी तो रद्द केला. मग मुदतीनंतर तो रस्ता परत जेव्हा कार्यान्वित करायचा आला, तेव्हा आपला आणि म्हसवड अशा दोन ठिकाणचा विषय तसा प्रलंबित राहिला. पुशेगावचा प्रश्न मार्गी लागला, हा तसाच प्रलंबित राहिल्यामुळे आता आहे तसाच रस्ता करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला. हे दुर्दैव आहे, आणि हे दुर्दैव एवढ्यासाठी आहे की त्यावेळा नगरपंचायतीने दिलेला चुकीचा प्रस्ताव, जास्त वाढीव खर्च जो त्या ठिकाणी दिला होता, जास्त वाढीव खर्च, त्याच्यामुळे तो परिणाम त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नाही तर आणि हा नुकसान झालं, उद्या सिमेंटचा रस्ता तिथं होणार होता चांगला मजबूतीने, त्याला कारणीभूत फक्त नगरपंचायतीचे चुकीचं प्रशासन आणि त्या ठिकाणी असलेले प्रतिनिधी. नाही म्हणणार ना, कारण आता ते प्रोजेक्ट इस्टिमेंट रद्द झालं ना, ते रद्दच झालं ना. बोलू, कोरेगाव मतदारसंघामध्ये वर्तमानपत्रामध्ये अशा बातम्या यायला लागलेल्या होत्या की बऱ्याच ग्रामपंचायती, बऱ्याच सोसायट्या वगैरे हे करत महेश शिंदे यांनी चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी जम बसवलेला आहे आणि कोरेगाव मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शिंद झालेले आहे. तर या बाबतीमधल्या या बातम्या देत असताना मी स्पष्ट शब्दात सांगतो की विधानसभेच्या निवडणुकीला ते कशा पद्धतीने निवडून आले, कशा पद्धतीने विजय झाला, का झाला, याचं पूर्णपणाने कल्पना सातारा जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला सुद्धा आहे. तरीसुद्धा ते असलेला पराजय मी निश्चितपणाने स्वीकारला. आजही माझी त्यांच्याबरोबर सहकार्याची भूमिका निश्चितपणाने त्या काळामध्ये होती. काही दिवस मी शांतपणाने राहिलो, परंतु दुर्दैवाने ज्या माणसाच्या मनामध्ये कायमस्वरूपामध्ये कपट आणि कारस्थान सातत्याने भरलेलं असतं, ते पक्षापासून ते अगदी सोळा सगळ्या लोकांच्या बद्दलची जी भावना ज्या पद्धतीने आहे, त्यांच्या त्या असलेल्या स्वभावाला औषध नाही, त्याला मायला नाईलाज झालेला आहे म्हणून मला सांगावं लागतं. 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे. लोकांनासुद्धा या असलेल्या परिस्थितीची जाणीव व्हायला लागलेली आहे आणि खटावपासून कोरेगाव साताऱ्यामधल्या अनेक ग्रामपंचायतीच्या सोसायट्यासुद्धा चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लोकांनी निवडून, ताकदीने निवडून, स्वतःहून विजयी करून आणलेल्या आहेत आणि तशा प्रकारची वस्तुस्थिती नाही. ठीक आहे, कोरेगाव नगरपंचायतीमध्ये पराभव झाला तो आम्ही स्वीकारला. त्या पराभवामध्ये आमची आहे त्या मतामध्ये कुठेही कमी झालेलं नाही. पराभवामध्ये ती मतं कशी वाढतील याचा आम्ही विश्लेषण करेल. पण कोरेगाव नगरपंचायतीमध्ये मला नवीन कार्यकर्ते चांगले भेटले आणि पक्षामध्ये निश्चितपणाने त्याचा फायदा होऊन वाढ होईल आणि हे करत असताना भविष्यकाळामध्ये जे काही दाखवलं जातं मी आकडेवारीसकट देईल की कुठल्या ग्रामपंचायती, कुठल्या सोसायट्या स्वतःच्या ताकदीवर, गावाने स्वतःच्या एकीवर निवडून आणलेल्या आहेत आमचं कोणाची पाठिंबळ न घेता. काही लोकांनी वेगळ्या पद्धतीने वेगळ्या प्रकारच्या निवडणुका लढण्याच्या आमिष वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करून सुद्धा ताकदीने निवडून आणलेला आहे. हाच बदल मला पाहायचा होता आणि तो बदल मला पाहायला मिळतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून फार मोठ्या प्रमाणामध्ये परिस्थिती बदललेली पाहायला मिळेल एवढंच मला सांगायचं. त्यामुळे राष्ट्रवादी कोरेगावमध्ये कुठेही कमजोर झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोरेगाव मतदारसंघामध्ये याहीपेक्षा ठाम आणि चांगल्याप्रमाणे मजबूतीने भविष्यकाळामध्ये पाहायला मिळेल.